भारतीय संविधानाचा। ईव्ही मशीन हटाव, ईव्ही मशीन हटाव, ईव्ही मशीन में गडबड आहे, गडबड आहे, ईव्ही मशीन चोर आहे, चोर आहे, चोर आहे। आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष दादासाहेब हुंबळ यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही या ठिकाणी तहसीलदार कचेरीसमोर EVM हटाव देश बचाव हा नारा देऊन या EVM हटावचा आम्ही निषेध करत आहोत। तसं पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत या देशामध्ये ह्या EVM जो आहे ही लोकांची मतं चोरली जात आहेत। सप्टेंबर 2013 सुप्रीम कोर्टाचा निकाल असा आहे की या मशीनमध्ये घोटाळा होऊ शकतो। असं असताना देखील हे मनोवादी जे सरकार आहे हे EVM-वरतीच मतदान घेण्याचा प्रयत्न करत आहे। तरी या देशामध्ये आम्ही हा त्यांचा जो पायंडा आहे हा चालू देणार नाही आणि त्यांनी येत्या ह्या लोकसभेला बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं असं संपूर्ण देशातून मागणी झालेली आहे। त्याच अनुषंगाने आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी या EVM-चा जाहीर निषेध करत आहोत। जय भीम। भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपणाला संविधान दिलं आणि त्या संविधानाचा अपमान हे मनुवादी सरकार करत आहे आणि अशा मनुवादी सरकारला जर ठेचायचं असेल तर आपणाला ही EVM मशीन आहे तिला ठेचलं पाहिजे। कारण का या EVM मशीनमध्ये एवढा घोटाळा आहे की तुम्ही बटन कुठेही दाबा पण ते जातं एकालाच। हे का असं का? तर कारण का ही जी मशीन बनवलेली आहे त्या मशीनीमध्ये जो मशीन कोण बनवला असेल तो काही करू शकतो हे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणूनच आज वकील जज हे देखील या EVM मशीनच्या विरोधात उठलेले आहेत। आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत, जर त्यांना त्याचा अभ्यास असेल तर आपल्या लोकांना पण हा अभ्यास झाला पाहिजे आणि सर्व लोकांनी EVM मशीनचा निषेध करावा असं आम्ही ग्रीन पार्टी ऑफ इंडिया याच्या वतीने जाहीरपणे सांगतो आणि आम्ही त्याचा निषेध जाहीर करणारच आणि EVM मशीन आम्ही फोडणारच हे आम्ही आवर्जून सांगतो आणि या मनुवाद सरकारला या मशीनद्वारेच आम्ही ठेचणार आहोत हे आमचं ध्येय आहे। एवढं बोलतो।